आज बुधवार 27 मार्च 2024 मत्तै या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येहुदा इस्कारियोत नावाच्या 12 एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल. त्याने त्याला 30 नाणी मोजून दिली. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूकडे येऊन म्हणाला, आपणाकरिता वल्लांडण भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्यांनी म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरुजी म्हणतात माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यासह तुमच्या येथे वल्लांडण सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे त्याच्या शिष्याने जाऊन वल्लांडणाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यासह भोजनास बसला आणि ते भोजन करीत असताना त्याने म्हटले, मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल. तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला, प्रभू मी तर नाही ना. त्याने उत्तर दिले, ज्याने माझ्या बरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार. तो मनुष्य जन्माला नसता तर त्याला बरे झाले असते. त्याला धरून देणारा येहुदा ह्याने विचारले, गुरुजी मी तर नाही ना. तो त्याला म्हणाला, होय तूच. चिंतन. पवित्र आठवड्यातील बुधवार हा विश्वासघाताचा बुधवार म्हणून ओळखला जातो. आजच्या शुभवर्तमानात जुदासने 30 चांदीच्या नाण्यांसाठी प्रभू येशूचा विश्वासघात करण्याची गुप्तपणे कशी योजना आखली ह्याचे वर्णन केले आहे. तो आपल्या गुरुचा विश्वासघात करण्याची संधी शोधत होता. जुदासने प्रभू येशूचा विश्वासघात का केला ह्याची 3 कारणे बायबल पंडित देतात. त्यातील पहिले कारण पैशाचा लोभ आहे, कारण तो सामान्य किरकोळ निधीतून चोरी करायचा. पैशांच्या लोभातून आलेला कडवट द्वेष हे दुसरे कारण होते. रोमन लोकांचा तो तिरस्कार करायचा, त्यामुळे त्याची अपेक्षा होती की त्याचा स्वामी त्याच्याकडे असलेल्या दैवी सामर्थ्याचा वापर करून रोमी लोकांचा पाडाव करील. परंतु येशूने तर प्रेम व शांतीचा प्रचार केला, त्यामुळे त्याची घोर निराशा झाली. तिसरे कारण जुदासला वाटले की त्याच्या विश्वासघातामुळे प्रभू येशूला प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लढून रोमी राजवटीवर विजय मिळवण्याची संधी मिळेल. प्रभू येशूला त्याच्याशी कोणताही प्रतिकार न करता अटक झाल्याचे पाहून त्याने आत्महत्या केली असावी असा काहींचा कयास आहे. आपण देखील पैसा, शक्ती, प्रभाव व स्वार्थी आनंदासाठी येशू आणि त्याच्या आदर्शाचा विश्वासघात करू शकतो. तेव्हा पवित्र आठवडा म्हणजे आपल्या जीवनाचे मूल्यमापन करण्याची, आपल्या सच्चक विवेक बुद्धीची तपासणी करण्याची, आपल्या अविश्वासूपणासाठी प्रायचित्त करण्याची आणि देवाच्या मदतीने आपल्या जीवनाचे नूतनीकरण करण्यासाठी मिळालेली एक सुवर्ण संधी आहे.